राम राम मंडळी, जक्कास मराठीमध्ये आपलं स्वागत. आपण पाहणार आहोत आज आंबाड्याची भाजी कशी तयार करायची. त्यासाठी आपण हे आंबाड्याची अशी पानं घेणार आहोत अशा पद्धतीनं. अशा पद्धतीनं आपण आंबाड्याची ह्याची भाजी बनवू आपण छानपैकी. त्यासाठी आपण हे आंबाड्याची भाजी घेत आहोत. आपण आंबाड्याच्या भाजीसाठी हे साहित्य घेतलेलं आहे. आंब्याची भाजी, मिरची, कांदा, शेंगदाणे, लसूण, मीठ, जिरे, तेल घेतले. भाजी निसून घ्यायची. भाजी आपण निसून घेणार आहोत. ही अशा पद्धतीनं भाजी निसून घ्यायची आहे बारीक सगळी. ही अशा पद्धतीनं भाजी आपण निसून घेतलेली आहे. आता आपण भाजी थोडी उकडून घ्यायची आहे. त्यासाठी आपण पाणी गरम करायला आहोत. आपण भाजी शिजून घेणार आहोत. त्यासाठी आपण आता टाकणार आहेत भाजी त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने आपण कढईमध्ये भाजी टाकली आहे, शिजून घेऊ. आपली भाजी शिजत आलेली आहे आपण पाहू शकता. अशा पद्धतीने चांगली शिजवायची आहे. आपली भाजी शिजली आहे. आता आपण ओतून घेऊ खाली. अशा पद्धतीनं ओतून घ्यायची भाजी चाळणीतनं. पाणी सगळं टोटल निचरून काढायचं आहे. यास पाणी सगळं निचरून घ्यायचं आहे. दाखवतो तुम्हाला अजून थोडं. गार पाणी असं टाकून घ्यायचं भाजीवर. चांगली मस्त धुवून घ्यायची म्हणायची. अशा पद्धतीनं धुवून घ्यायची चांगली. अशा पद्धतीनं पिळून घ्यायची भाजी. आंबाड्याची भाजी एकदम मस्त पिळून घ्यायची. पाणी टोटल घेतलं. आपण हिरवी मिरची बारीक कुटून घेऊ. मीठ टाकू थोडं त्याच्यामध्ये. बारीक लाल चटणी घेऊ शकता बरं का. तसं मिरच्याच पशी हिरव्यापाशीच काय नाही, मी चटणी पण घेऊ शकताय. अशा पद्धतीनं बारीक मिरची कुटून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं आपली मिरची बारीक कुटून झालेली आहे. आपण आता कांदा चिरून घेणार आहोत. आपण कांदा असा बारीक चिरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बारीक कांदा चिरून घ्यायचा भाजीत मिक्स करण्यासाठी. तिनं आपण बारीक कांदा चिरून कांदा घेतला आहे. आता भाजी परतून घ्यायची म्हणायची. त्याला तेल टाकलंय थोडं. थोडं तेल टाकलं आहे. थोडे जिरे टाकायचे. नंतर हा कांदा टाकायचा आहे. अशा पद्धतीनं कांदा टाकायचा. कांदा जरा लालसर होऊ द्यायचा आहे.
आंबाड्याची भाजी रुचकर आहे, पण ज्यांना कफ आहे त्या व्यक्तीनं भाजी खावणी बरं का। आंबाड्याची भाजी खाया चांगली आहे, पण तशा माणसानं खावणी, ज्यांना रक्ताचे आजार आहेत त्या व्यक्तीनं पण ही आंबाडीची भाजी खाण्यास टाळावीच म्हणून देवडी। असा पद्धतीने आपला हा लाल सर कांदा झालेला आहे। हा कांदा लाल झालेला आहे, आता आपण हिरवं तिखट ते असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी आणि हिरवं तिखट मिक्स करून घेऊन ही डाळ थोडी टाकायची। हरभऱ्याची आपण भिजू घातलेली होती ती थोडी टाकायची, त्याच्यामध्ये हलवून घ्यायचं आहे। आणि आता आपण ही जी भाजी आणि हिरवं तिखट मिक्स केलेलं आहे ते आता आपण परतून घ्यायचं आहे म्हणायचं त्याला कढईमध्ये। अशा पद्धतीनं मस्त सगळं कांदा डाळ आणि आपलं हिरवं तिखट हे चांगलं मिक्स होतं असं मस्त हलवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं भाजी चवदार लागन। हे अशा पद्धतीनं चांगलं हलवून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीनं आपली आंबाड्याची भाजी तयार झालेली आहे। आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि झक्कास मराठीला शेअर करा।